नमस्कार, आपण बघत आहात सी टी व्ही न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. मागील 7 दिवसांपासून जुन्या पेन्शन योजनेसाठी सुरू असलेला राज्यव्यापी संप अखेर काल मागे घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर या संपावर तोडगा काढण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. राज्य सरकारने महिलांसाठी 50% सवलतीच्या प्रवासाची घोषणा केल्यानंतर शनिवारी एका दिवसात तब्बल 11,30,283 महिलांनी एसटीने प्रवास केला. याचा अनुकूल परिणाम एसटी महामंडळावर झाला असून फक्त महिला प्रवाशांच्याच तिकिटातून जवळपास 5,68,00,000 रुपयांची महामंडळाला बक्कळ कमाई झाली आहे. गडचिरोलीतील ITI चौकातील कृषी महाविद्यालयाच्या नर्सरीमध्ये वाघिणीचा शिरकाव झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान चंद्रपूर येथील शार्प शूटरच्या मदतीने सर्च ऑपरेशन राबवून तब्बल 5 तासानंतर वाघिणीला जेरबंद करण्यात यश आले आहे. सेवाग्राम रेल्वे स्थानक परिसरातून रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी तब्बल 10 किलोचा गांजा जप्त केला आहे. गुप्त माहितीच्या आधारे बॅगेची तपासणी केली असता सर्व साहित्य तिथेच ठेवत आरोपीने पळ काढला. दरम्यान जवळपास 1,00,000 रुपयांचा गांजा हस्तगत करण्यात आला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पाटणबोरी येथील एका विद्यार्थिनीचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला. सुमैया पठाण, वय वर्ष 17 असे मृत युवतीचे नाव असून वीज प्रवाहित तारेवर टॉवेल वाळू घालताना ही दुर्दैवी घटना घडल्याचे वृत्त समोर आले आहे. मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाच्या हजरीने शेतकरी वर्गाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. शहरात व परिसरात वादळी वाऱ्यांसह गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे रब्बी हंगामातील हरभरा, गहू, मिरची या पिकांची नासाडी झाली. दरम्यान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आर्थिक मदतीची मागणी केली आहे. मारेगाव तालुक्यातील मच्छिंद्रा येथील शिक्षकाचा एका अल्पशा आजाराने दुर्दैवी मृत्यू झाला. अतुल आत्राम असे मृत शिक्षकाचे नाव असून ते 40 वर्षाचे होते. जिल्हा परिषद शाळेतील एका आदर्श शिक्षकाचा मृत्यू झाल्याने समाज मनात हळहळ व्यक्त केली आहे. एकीकडे वाळू तस्करीचे प्रमाण वाढले असून शासनाच्या महसूल विभागाला चांगलाच फटका बसत असल्याने अखेर शासनाने याबाबत दखल घेतली आहे. आता लवकरच राज्याच्या महसूल खात्याकडून ग्राहकांना घरपोच व कमी किमतीत वाळू दिली जाणार असून सरकार स्वतः वाळू काढणार असल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. दारिद्र्य रेषेखालील सीधा पत्रिका धारकांना आनंदाचा शिधा मराठी नवीन वर्षापासून पुढील 1 महिन्याच्या कालावधीसाठी वितरित करण्यात येणार आहे. यात रवा, चना डाळ, साखर व 1 लिटर तेल या परिमाणात हे देण्यात येणार असून E5 प्रणालीद्वारे 100 रुपये प्रतिसंच या दराने वितरित करण्यात येणार आहे. तर ह्या होत्या आजच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी बघत रहा सी टी व्ही न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.